अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। सीनियर सिटीजन आहे, जन्मतारीख तपासून बघा तुम्ही। म्हातारे मस्त जास्त अनुभवी असतात। भाऊजांनी काल जे आव्हान केलंय ते आव्हानाला काल आव्हान सांगितलं नाही। या प्रश्नाला धरून तुम्ही म्हटलं की 5 वर्ष तुम्ही आमदार आहो आणि लोकसभेची पण तुम्ही निवडणूक लढवायचं म्हणताय, सोडून दिलं आमदार एका ठिकाणी दोन राहू शकत नाही। नियमानुसारच एका ठिकाणी दोन पद तुम्हाला घेता येत नाही। जर तुम्ही काल तारखेला निवडून आले तर तुम्हाला 15 दिवसाच्या आत आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो। शपथ घ्यायच्या आज राजीनामा द्यावा लागतो, तुला शपथ घेते झालं कायदा आणि तरी शपथ घेऊ का ना घेऊ, 15 दिवसात तुम्ही सोडलं पाहिजे असा आता नियमच करून टाकतो। कारण आता एका ठिकाणी दोन राहू शकत नाही। अटलजींचं एक मत जे पडलं संगमाचं आणि तो आसामचा मुख्यमंत्री होता त्याचं, तर त्या मुख्यमंत्री होते आणि खासदारही होते, त्यामुळे त्या मतामुळे पडल्यानंतर सरकारने घटना दुरुस्ती करून टाकली। असं नाही करतो तेव्हा रक्षाताई असेल काय गिरीश महाजन, यांचे सगळे तिकीटं भरून ठरतात। मी म्हटलं मुमकिन आहे हो सकता, यांच्या हातात काही नाही। शेवटच्या क्षणाला माझं तिकीट कापलं, गिरीश महाजन तर पडलो कुठे आयुष्यामध्ये, आयुष्यात राजकीय जीवनामध्ये कोणतीही निवडणूक कधीही मी हरलेलो नाही आहे। एक निवडणूक 77 साली हरलो ग्रामपंचायतची, ते फक्त 2 मतांनी हरलो, यांना आयुष्यात हरलो नाही। आयुष्यात सगळ्या ठिकाणी उभा राहिलो मी, सहकारी संस्था, बँका, फँका, पीपल कॉपरेटिव्ह बँक, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक, मार्केटिंग फेडरेशन, मार्केट कमिट्या, खरेदी विक्री संघ किंवा क्रेडिट सोसायट्या, सगळ्या निवडणुका मी 100% निवडून आलं, कधीही हरलो नाही। गिरीश म्हणतात तुम्ही हरले, मी कुठं हरलो, मी उभाच नव्हतो उमेदवार तर हरायचा का प्रश्न येतो। आणि रोहिणी तेला हरवलंय, तुम्ही मान्य केलं मुक्ताई नगरला, तुम्ही गद्दार आहे। एकनाथ शिंदे मुक्ताई नगरला आले त्यावेळेस एकनाथ शिंदेने सांगितलं की गिरीश भवनच्या मदतीने आमचा उमेदवार निवडून आला, हे रेकॉर्ड आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे। म्हणजे गद्दारी तुम्ही केली म्हणून ते जागा पडली, भाजपशीच गद्दारी केली ना त्यावेळेस, नाही तर भाज्या भरलं नसतं तिथे। हो जळगावच्या जागे संदर्भात पटोले म्हणतात काँग्रेस पण जागेसाठी दोन्ही जागेसाठी एक स्वाभाविकता आहे। काँग्रेसकडे आतापर्यंत लढला आहे त्यांनी, लढले आहे त्यांनी, त्या ठिकाणी त्यांना असं वाटतं आपली संघटना आहे, ते मतदारांचा एक विशिष्ट वर्ग काँग्रेस बरोबर आहे आणि उल्हास पाटील 2 वेळा या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे। आता कितकितईंसारखा एक उमेदवार त्यांच्याजवळ आहे जो पुढे येतो आहे असे मला माहिती नाही, पण साधारण त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे बऱ्याचदा। त्यामुळे आज उमेदवार आमच्यासमोर आहे व तर ना नको असं त्यांची इच्छा असू शकते ना, गैर काय त्यात, तर आम्ही कंटिन्युअस लढवत आलो तर आम्हाला लढवायचा पहिला अधिकार आहे हे म्हणणं तर चुकीचं काहीच नाही। पण मध्येच संभ्रम असा होतो की केतकी ते अधून बनून असं म्हणतात की भाजपकडूनही लढायला तयार आहे, तर मग नक्की कुणाकडून लढता याच्यावर जरा संभ्रम येतो। त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे केतकी त्यांनी की यास मी काँग्रेसकडूनच लढणार आहे, जे उद्या त्यांच्या तोंडून होत्या त्या जर लढायला तयार असतील केतकी ताई आणि त्यांना जर जागा मिळत असेल तर 100% त्यांना निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न। जळगावची जागा लोकसभेची का, आम्ही राष्ट्रवादी म्हणून लढवत आलेलो आहे, अजून तरी काही त्याच्याबद्दल निर्णय झालेला नाही। तसं पाहिलं तर जळगावसाठी आमच्याकडे असे अंतर्गत राष्ट्रवादी अंतर्गत आज तरी आमच्याकडे असं
प्रभावी उमेदवार नाही आहे हे मला मान्य करावं लागेल, कारण आमचे जेवढे उमेदवार आहेत ते सगळे विधानसभेला गौरव म्हणतात, लोकसभेला राहायची बोलायची इच्छा दिसत नाही. पण एक दोघं तिघं येऊन मला भेटले व आमची राहायची इच्छा आहे ते राजकारणात नाही आहे, परंतु समाजामध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे. आणि माननीय शरद पवार साहेबांची एक वेळ विमानामध्ये चर्चा झाली होती त्यांची दिल्लीला जाताना, तर त्यांनी शरद पवार साहेबांकडे इच्छा व्यक्त केली होती जवळपास 7-8 महिन्यापूर्वी. पण मला नाही सांगतात जागा कोणाला मिळेल काय मिळेल, रावेरवर जेवढा आम्हाला लढायची इच्छा आहे तेवढी अजून तरी जळगावच्या संदर्भातला काही निर्णय झाला नाही. शिवसेनेने या ठिकाणी जागेची मागणी केली आहे, ठीक आहे, ज्यांच्यामधून काय होईल इंडिया आघाडीच्या ते आपण प्रतिबद्ध आहे. पण हे जर तुमचं चाललं आहे किंवा एक तर आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांना बदलायचं की नाही बदलायचं, आपण त्याच्यावर कमेंट्स असं करू शकतो. रोहिणीताई विधानसभेसाठी उमेदवार म्हणून आधीपासून आम्ही ठरवलेलं आहे, तात्पुरदृष्ट्या आमचा प्रयत्न सुरू आहे आणि प्रयत्नशील राहतील. ती अंतिमतः जागा कोणी मागत नाही आहे, काँग्रेस मागत नाही काही नाही, राष्ट्रवादीला दिलेली त्या विधानसभेसाठी जरी जागा वाटप झाली नाही तरी ती डिक्लेअर राष्ट्रवादीची जागा आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव. मग ती जयंतराव पाटलांनी मुक्ताईनगरल्यावर डिक्लेअर केलं, शरद पवार साहेबांनी डिक्लेअर केलं, त्या ठिकाणी अजित दादा आले होते त्यांनी डिक्लेअर केलं, नंतर रोहित दादा पवार आले त्यांनी डिक्लेअर केलं की रोहिणीताई आमचा उमेदवार आहे. मला वाटतं आता राष्ट्रवादीमध्ये आणखी कुणी राहिलं असं वाटतं. हो मुक्ताईनगर ते ताईंना दिलं तर तुम्ही दुसऱ्याकडे कुठे? मी कधीच नाही, ते अंधार आहे 5 वर्ष अजून नाही. अजून समजा कधी पक्षाने सांगितलं रावेर वगैरे असं कुठलं? मी खासदार केलं बरं, आता आमदार केलं काही गिरीज म्हणताना पडला होता आणखी कुठे? आपण आपला कसं आहे की आता आमदार केला उपद्रव करणार काय? मी जर 5 वर्ष पुढे आमदारच आहे अजून विधान परिषदेमध्ये, दुसरी आमदार की निवडणूक लढवू काय? मी काय मनीष जैन थोडीच आहे सोडून द्यायचं लढायचं. गप्पा आहे बरं आपल्या. हे बघा, अजून तरी मला माझ्या माहितीप्रमाणे जागांचं अंतिम वाटप झालेलं नाही आहे, पण ही माहिती माझी आहे की कोणत्याही स्थितीत या आठवड्यामध्ये या 8 दिवसामध्ये जागा वाटप होईल. तर ते जागा वाटप झाल्याशिवाय आम्हाला हे सांगता येणार नाही की इकडे कोण उमेदवार आहे. शेवटी उमेदवारी देणं त्या पक्षाचा निर्णय आहे, तर आपला निर्णय असू शकत नाही. आपण अंदाजच व्यक्त करू शकतो की कितके ते भाजपच्या उमेदवार होऊ शकतील का, आपला अंदाज असतो तो. काँग्रेसच्या उमेदवार झाले आणि समोरक्षाताई आहे, मग आपली भूमिका काय असेल? इंडिया आघाडीला निवडून येणं हे माझं उमेदवार आहे. मला त्यांनी छळलं, मला त्यांनी ईडीने केलं आहे, मला त्यांनी जेलमध्ये टाकलं आहे, मला त्यांनी हे केलं आहे, मी त्यांच्यासोबत कधीही जाऊ शकत नाही. सून आहे तुमच्या? सून आहे म्हणून काय झालं? पक्ष आहे. आजपर्यंत तुम्हाला असं वाटलं की मी सुनेल कधी मदत केली किंवा सुनेने मला मदत केली? असं एक उदाहरण सांगा. आपण म्हणतो तुमच्या ध्येय तुमच्या धोरणं तुमच्यासोबत आहे. मी 42-42 वर्ष ते भाजपमध्ये काढलेलं आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे, भाजप मी अधिक जवळून पाहिलेला आहे, लक्षात येणं तो आता नवीन नवीन पाहिलेला आहे. मी नाड्या नाड्या ओळखतो भाजप, त्यामुळे रक्षाते तिकडून असली आणि मी इकडून असलो म्हणून फरक काय? आम्हाला शेवटी पक्ष निवडून आणायचं, मला माझं सरकार येईल. माझा आला तर मला निर्णय ईडी बीडी मधून सुट्टी कमी मिळेल असं नाही. आता उशीर झाला. विनोद तावडेंवर तर जबाबदारी दिलेली आहे की जे लोक नाराज होऊन गेले त्यांना परत. विनोद तावडे माझे चांगले मित्र आहे,
गेले अनेक वर्ष ते माझे सहकारी होते. अनेक वर्ष मी एकत्र काम केलेलं आहे. आणि साधारणतः मी सांगितलं आमच्या विनोदजीच नाही तर काही लोकांना अशी अस्वस्थता वाटते की नाताहूनचे एवढे हाल व्हायला नको होते. काय गुन्हा केला आहे माणसानं? 40-40 वर्ष रक्ताचं पाणी केलं. तुम्ही आहात की हा जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्र उभा करताना आम्ही किती वेळ घेतले पत्रकार साक्षी. मग असं असताना असं व्हायला नको, इतके कठोर शिक्षा व्हायला नको असं त्यांचं म्हणणं. मी जर काही चूक केली असेल आणि चूक केली असेल तर तुम्ही दाख भूखंडात पैसा खाल्लाय का? तो भोसरे भोसरे म्हणतात, मी भोसरीमध्ये असं काय केलं? तुम्ही अजूनही सिद्ध करू शकले नाही की भोसरीमध्ये माझा काही व्यवहाराचा संबंधच नाही. बायकोने व्यवहार केला ना आता कसं जाऊ तर धरतात काय संबंध? मी पैसे दिले नाही, माझे घेतले नाही, माझ्या खात्यामधून गेले नाही, कशातून गेले आणि काय घेऊ नये काय व्यवहार? कोणती जमीन मी खरेदी करू नये? पण विनाकारणाकडे आता एवढ्या जमिनी गिरीश महाजनांना मारे ते कोणतं छत्रपती शिवरायाच्या समोरच आहे, हे आमच्या पटेलांच्या घराजवळचे आहे. प्रॉपर्ट्याच प्रॉपर्टी आहे ना पुणे मुंबई वगैरे सगळ्या ठिकाणी फ्लॅट वगैरे एवढे एवढे मुंबई फ्लॅटमध्ये राहतात ते असतील जे असेल त्यांच्या मेहनतची कष्टाची कमाई आहे ती. पण एक वेळ कष्टाची कमाई येते ते दाखवतात की रे मी असं असं आणलेलं मला असं होतं. नाथाबोला इतकं छडता तुम्ही ईडीपर्यंत. मग एक वेळ गिरीश भाऊंनी माझं आव्हान स्वीकारावं. ते स्वीकारणारे मला माहीत आहे कारण मागे मी त्यांना आव्हान दिलं होतं की तुम्ही माझा खोटा काय म्हणता आजार आहे असं त्यांनी म्हटलं होतं ना की हार्टचा आजार खोटाळा आहे, नाटक आहे, सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टीनं आहे. त्यावेळेस मी त्यांना एक आव्हान केलं आहे ते अजून त्यांनी पूर्ण केलं नाही. यावं अजूनही ते मी वाट पाहतो. ते तसे नुसते बोलतात पण आव्हान स्वीकारत नाही. यावं ना त्यांचे ते जोडेबिडे काय प्रकरण होतं ते काँग्रेस आणि काँग्रेस या ठिकाणी 30 वर्ष झाले. हर 30 वर्ष म्हणजे जवळजवळ 10 निवडणुका. 10 म्हणजे कोणत्या? 1989 तेव्हापासून वायस महाजन गेले तेव्हापासून 89, 91, 96, 98, 99 त्याच्यानंतर 5 वर्ष म्हणजे 2004 नंतर 5 वर्ष 2009 नंतर 2014 2014 नंतर 2019 इथं 77 काँग्रेस लढत आली आणि पडत आली. मग ते कमी पडते मताधिकाराने असं नाही आहे की बा 50,000 पडलं आहे, 1,00,000 पडलं आहे, 4,00,000, 3,00,000 असं पडलं. समजा 70-80,000 पडले तर लोकसभेला काही विशेष नसतं. 70-80,000 हा काही लोकसभेसाठी फार मोठा आकडा नसतो. पण 4,00,000, 3,00,000, 2,00,000 पडलं तर फार मोठा आकडा असतो. मग अशा स्थितीत अशी एक मागणी पुढे आली की बा तुम्ही आता 10 वेळा निवडणुका लढून जर हरले तर 1 वेळ चेंज करून द्या, प्रयत्न तर करून बघू. म्हणून मग राष्ट्रवादीने एक प्रस्ताव दिलेला आहे. त्या प्रस्तावामध्ये जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्या चर्चा सुरू आहे त्या चर्चेमध्ये दोन्ही प्रस्तावांची चर्चा झालेली आहे. अंतिम निर्णय आता या 8 दिवसामध्ये होणार आहे. जर राष्ट्रवादीला मिळाली तर माझी उमेदवारी तर पक्षानेच फायनल केली आहे. गिरीश महाजनांनी सांगावं असं काही अर्थ नाही. माझी उमेदवारी प्रथम पक्षानेच शरद पवार साहेबांनी इथं जाहीर केला आहे, जयंत पाटलांनी जाहीर केलेला आहे. मी स्वतः अनेक वेळा म्हटलं आहे की माझी लढायची इच्छा आहे. माझी लढायची इच्छा एवढ्यासाठी की आता मध्ये मला हार्टचा प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे मग मला थोडं मर्यादा आल्या. पण तरी माझी इच्छा तुम्ही काही सोडलेली नाही आहे. मी अजूनही मेडिकली जरा फिट झालो तुम्ही 100% लढणार आहे. समोर कोणी असो मला काही घेण्यात येणार नाही माझ्या पक्षासाठी मिळत. तर अशा स्थितीत आता असं आहे की ही जागा जर काँग्रेसला गेली तर मी काँग्रेसला मदत करेन. इंडिया आघाडी म्हणून ज्याला जाईल त्याला पण मदत करू. आम्हाला मिळाली तर त्यांनी मदत करावी. पण स्वाभाविक असा एक विचार आहे की बा 10 वेळा तुम्ही हरले तर 1 वेळ बघून आहे ना चेंज करून होत असेल तर आनंद आहे. पण अलीकडचं जे चित्र दिसत आहे बऱ्याच आता कितकेतांनी सगळ्यांना माझी लढायची इच्छा आहे भाजपकडून. आता काँग्रेससमोर एक उमेदवार आजपर्यंत आम्ही पाहत होतो ते होता कितकेताई.
तो केतकेताईंनी तर आता परवा दिवशी असं स्टेटमेंट केलं, त्याच्या आधी पण केलं होतं की भाजपने जर तुम्हाला मागणी केली तर तुम्ही लढणार का? चलो मी लढेल. परवा जर लोकमतचं जर स्टेटमेंट पाहिलं त्या स्टेटमेंटवर संदिग्ध जरी असलं तरी त्यांची इच्छा आहे की मला लढवायचं आहे, त्यामुळे इकडे असू काय तिकडे असू. कदाचित त्या भाजपचे उमेदवार होऊ शकत असतील असं भाजपवाल्यांच्या मनात असू शकेल किंवा त्यांच्या मनात असू शकेल की समजा राष्ट्रवादीला नाही मिळाली इकडे असतील, काँग्रेसला मिळाली तर तिकडे असतील, जो कोणी असेल आमचा तो अंतर्गत प्रश्न आहे. पण मला एवढं म्हणायचं की गिरीश महाजन यांनी मला सांगा उभं राहा यापेक्षा राज्याचे जे नेते आहे आणि एक सहा वेळा आमदार झाले तर आता काय राहिला आमदार केव्हा, त्यामुळे सहा वेळा आमदार झाले राज्याचे नेते आहेत काय, त्यांचा प्रभाव आहे सगळ्या महाराष्ट्रभरामध्ये, ते इथली साधे छोटेसे लोकसभा त्यांनी जर निवडणी तर जिंकून येऊ शकतील असं वाटायला पाहिजे त्यांना. तुम्ही नाथाभाऊ उभं राहणं हा एक वेगळा भाग आहे, पण तुम्ही जर उभे राहिलं तुम्हाला अधिक आनंद वाटेल आणि एक मान्यवर उमेदवार असं स्ट्रगल होईल फाईट होईल याचा जास्त मला आनंद आहे. त्यामुळे गिरीश भाऊंनाच माझी विनंती आहे की लोकसभेपासून पळ कशाला काढताय, तुमचं नाव पक्षी घेत राहतो, सहा वेळा 30 वर्षात तुम्ही आमदार आहे, राज्य मंत्रिमंडळाचं स्थान महत्त्वाचं आहे आणि अशा स्थितीमध्ये लोकसभा तुम्ही लढवूनच दाखवा. मी आहेच, मी कुठे गेलेलो नाही आहे, तुमच्या म्हणण्यामुळे मी मागे राहील किंवा तुमच्या म्हणण्यामुळे मी उभं राहील अशी नाथाभाऊची स्थिती नाही. या 4 महिन्यापासून 3 महिन्यापासून 6 महिन्यापासून शरद पवारांनी इथे येऊन घोषणा केली तशी तुमची होऊ शकत नाही. माझ्या प्रदेश अध्यक्षांनी घोषणा माझी इथं केली जळगावला तशी तुमचे होऊ शकत नाही, तुमच्या हातात आहे काय? मोदी आहे तो मुंबई नाही, त्याने दिलं तर ठीक आहे, नाही दिलं हा प्रयत्न करून बघा. मला आनंद वाटेल तुमच्यासारख्याशी लढायला, त्यामुळे मला जर मिळालं तर मी लढणारच आहे. राष्ट्रवादीला जागा आली तरी लढाई थोडी माझी मर्यादा तब्येतीची आहे, त्याचा परवा दिवशी मी थॅलियम टेस्ट वगैरे करतो, मला जे काही मिळेल सर्टिफिकेट येईल, फिटनेस आलं की 100% मी पुढच्या आठवड्यात येऊन घोषणा करेन उमेदवारीची माझ्या पक्षाच्या माझ्या अधिकृत. जर या 8 दिवसामध्ये राष्ट्रवादीला तो ती जागा मिळाली तर जे पक्षातन बाहेर गेले अशा लोकांनाही पुन्हा सामावून घेणं सोबत घेण्याचा प्रयत्न वापसी मोहीम तुम्हाला जर तुमच्याशी तशी चर्चा झाली अशी फक्त चर्चा आहे खरं खोटं काय तुम्हाला माहित चर्चा नाही. विनोदजी तावडेंनी 2-3 वेळा एक वेळ तर असं स्पष्टच म्हटलं होतं की एकनाथ खडसे आमच्याकडे आले तर आम्हाला अधिक आनंद होईल, हे त्यांचं स्टेटमेंट होतं माझं नव्हतं. भारतीय जनता पार्टीत 42-42 वर्ष काम केल्यानंतर माझ्या अनेक सहानुभूतीदार भारतीय जनता पार्टीमध्ये वरिष्ठ पातळीवर आहे, त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट माझ्याशी आहे. अशा लोकांना असं वाटतं की जर आपल्याला काही लोकसभेच्या जागा मजबूत करायच्या असतील किंवा विधानसभेच्या जागा आणखी मजबूत करायच्या असतील तर काही प्रभावी माणसं आपल्याबरोबर जोडले पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि त्यामुळे स्वाभाविक मला जरी असं मला मी वाटलं तुम्हाला की काही समाजामधले चांगले प्रभावी माणसं रावेर आपल्या जळगाव लोकसभेसाठी मला पेटले तसं त्यांची अपेक्षा असेल किंवा इच्छा असेल त्या ठिकाणी तर असं वाटतं त्यांना, पण मी तर काही आपली काही मनस्थिती नाही आहे अशात, कारण मला खूपच छळून राहिले आजही. पण विनोद तावडे अँटी करप्शनच्या कालच चौकशी आपल्या तारीख झाली, जामीन घेतला मी आता काल. जेलमध्ये टाकल्यावर आणखी काय सन्मान राहिला, ईडीचा जामीन घेऊन आलो, आता एसीबीचा जामीन घेतला. हे तर गोष्ट खरी आहे, म्हटलं जात नाही ते म्हटलं नाही जात, ते वस्तुस्थिती तुमच्या नजरेसमोर आहे की ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीची कार्यवाही झाली किंवा ज्यांना नोटीस आल्या किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले
किंवा ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर केले अजितदादा सारख्यांवर, ते सगळे भाजपमध्ये गेल्यानंतर ते स्वच्छ झाले हे तुम्ही पाहत आहात. त्यामुळे या ठिकाणी असं म्हणतात असा विशेष नाही. भाजपकडे असं एक वॉशिंग मशीन आहे की असे सगळे करप्टेड माणसं, भ्रष्टाचारी माणसं, ईडीवाले माणसं त्यांच्याकडे गेले की ते प्रामाणिक होऊन बाहेर येतात हे आपण पाहिलेलं आहे. आता अशा स्थितीमध्ये एक उदाहरण नाही आहे महाराष्ट्रामध्ये, असे 30-40-50 उदाहरण मी सांगू शकतो की भाजपमध्ये गेले आणि सुटले एकदाच. म्हणजे ईडीला नुसती तक्रार आली म्हणून आम्ही चौकशी करतो रोहितदादा पवारांची, तर असे ईडीकडे अनेक तक्रारी आहे ना, त्याची कवानी चौकशी. ईडींकडे याच भाजपवाल्यांच्या अनेक तक्रारी आहेत, त्या तक्रारींची चौकशी काव. गिरीश महाजनांची ईडीकडे एक तक्रार आहे का होत नाही चौकशी, कारण गिरीश महाजनांची तक्रार एका जामनेरच्या व्यापाऱ्याने केलेली आहे असं मला त्यांनी सांगितलं. त्यामध्ये गिरीश महाजनांच्या सगळ्या प्रॉपर्ट्यांचा उल्लेख त्यांनी केला आहे, बेनामी प्रॉपर्ट्यांचा उल्लेख केलेला आहे, किंवा यांच्याकडे आली कुठून एवढी प्रॉपर्टी. ही तर वस्तुस्थिती आहे की गिरीश भाऊ एका पेन्शनर शिक्षकाचे काय म्हणतात त्याला सुपुत्र आहे. मग हे सुपुत्र असताना एवढे हजारो कोटीची मालमत्ता आली कुठून, हा तर माझा प्रश्न आहे की नाही. जसं माझ्या मालमत्तेची 3 वेळा चौकशी केली, इन्कम टॅक्सने केली पूर्णतः, मग इन्कम टॅक्सने माझी चौकशी 1 वर्षभर केली, माझ्या सीएला बोलव, बायकोला बोलव, मला बोलव, कागदपत्र बोलव, मला स्वतः 2 वेळा बोलवलं, घरावर आले, घरातलं तर कागदपत्र तपासले, सगळं पाहिलं फार्म हाऊसला, पण त्यांना काही मिळालं नाही. जे आहे ते वडवलं पाहिजे. अँटी करप्शनने माझी चौकशी 1 वर्षभराच्या वर केली, 14 महिने केली, विशेष अधिकारी नेमून केली DYSP, आणि त्यांनी पूर्ण चौकशी केली, प्रॉपर्टी कुठून आली, जुनी होती का, तुमचे खाते किती आहे, तुम्ही काय केले, हे सगळी चौकशी केली, पण त्यात काही तथ्य आढळलं नाही. नंतर ईडीची चौकशी झाली, इन्कम टॅक्सची चौकशी झाली, अँटी करप्शनची चौकशी झाली, 3 वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली तक्रारीवरून की ह्याच्याकडे प्रॉपर्टी जास्त आहे. दमानियानं तक्रार केली होती, अन्यानी तक्रार केली, मी म्हटलं होतं की असेल तर तुम्ही चौकशी करा, मी मोकळा आहे असं मी खुलं अनेक वेळा सांगितलं, तर चौकशी करा, जे तथ्य येईल मी बघायला तयार आहे. मग तसं गिरीश भाऊंनी म्हणावं, जसे नाथाभाऊची 3 वेळा चौकशी इन्कम टॅक्स अँटी करप्शन ईडीबीने केली, तरी मी चौकशीला सामोरं जायला आहे, माझी प्रॉपर्टी कुठून आले मी सांगायला तयार आहे, असं गिरीश भाऊंना आव्हान आहे माझं. जसं मी सांगतोय की माझी चौकशी झाली ना, माझी झाली, बायकोची झाली, रोहिणी त्याची झाली, रोहिणी त्याला ईडीची मुखवटी, माझ्या दावायला जेलमध्ये टाकणं, हे सगळे उपद्रव तुम्ही करून टाकलेत ना, काय निघाला त्याच्यामधून काय छळण्यासाठी हे होतं. तेव्हा भाजपकडे अशी एक मशीन आहे वाशिम की नाथाबोधन उद्या भाजपमध्ये गेला स्वच्छ म्हणून आला.